स्वागत आहे आपले MH स्कूल टीचर अर्थातच महाराष्ट्र स्कूल टीचर या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मी निलेश लटपटे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिक्षक शाळेवरून बदली झाल्यानंतर स्टाफ पोर्टलमधून अटॅच व डिटॅच कसा करायचा. तर मित्रांनो, ही एक सोपी प्रोसेस आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असेच विविध शैक्षणिक व्हिडिओ मिळवायचे असतील तर MH स्कूल टीचर हे चॅनल सबस्क्राईब करा व त्या बाजूचे बेलचे बटन दाबायला विसरू नका. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही अटॅच डिटॅच करण्याची प्रोसेस करण्याच्या पूर्वी शिक्षकाची स्टाफ पोर्टलमधील सर्व माहिती जसे की इनिशियल अपॉइंटमेंट डिटेल, कास्ट डिटेल ही क्लस्टर लेवलवरून अपडेट व व्हेरीफाय केलेली असावी, तरच ही प्रोसेस आपल्याला करता येईल. तर चला मग शिक्षक अटॅच डिटॅच कसं करायचं ते पाहूया. तर सर्वप्रथम आपल्याला एजुस्टाफ .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तर मी आता हा ॲड्रेस गुगलमध्ये क्रोममध्ये टाकलेला आहे. edustaff.maharashtra.gov हा ॲड्रेस टाकल्यानंतर एक पेज उघडेल, त्यावर स्टाफ पोर्टल हे नाव दिसल्यावर त्यावर ओके करायचं आहे. स्टाफ पोर्टलवर ओके केल्यानंतर एक नवीन वेबसाईट उघडेल, त्यावरती आपल्याला एक क्रॉस बार दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट रोल म्हणजेच हेडमास्टर निवडायचा आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDAS नंबर, ज्या शाळेवरून शिक्षकाला डिटॅच करायचा आहे त्या शाळेचा UDAS नंबर, त्यानंतर स्टाफ पोर्टलचा पासवर्ड व त्याखाली कॅप्चा कोड म्हणजे विशिष्ट आकडे असतात हे आकडे टाकून आपल्याला लॉग इन या बटणावर ओके करायचं आहे. मित्रांनो, आता लॉग इन या बटणावर ओके केलं आहे तर स्टाफ पोर्टलचे पेज ओपन झालेले आहे. तर ज्या शिक्षकाची बदली झालेली आहे त्या शिक्षकाला त्याच्या मूळ शाळेवरून डिटॅच करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला वरती टीचिंग स्टाफ या टॅबमध्ये अटॅच डिटॅच या सब टॅबमध्ये जायचं आहे आणि डिटॅच करायचं आहे. तर डिटॅच टीचर या मेनूवर ओके करायचं आहे. तर या मेनूवर ओके केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्या शिक्षकाचे पद निवडायचे आहे. सिलेक्ट डेसिग्नेशन म्हणजेच हेडमास्टर असेल किंवा तो अंडर ग्रॅज्युएट टीचर असेल किंवा ग्रॅज्युएट टीचर असेल, तर ते पद निवडायचं आहे. आणि पद निवडल्यानंतर त्या शिक्षकाचे आपल्याला नाव दिसेल, त्या नावावर ओके केल्यानंतर आपल्याला शिक्षकाची माहिती दिसेल, त्या माहितीत बदल करायचा नाहीये. आणि त्याच्या बाजूला डिटॅच ही एक बटन दिलेली आहे, त्या बटणावर ओके करायचं आहे. डिटॅच या बटणावर ओके केल्यानंतर ही प्रोसेस झाली असं नाही, तर हा डाटा आपल्याला क्लस्टरला पाठवायचा असतो, तिथून व्हेरीफाय करायचा असतो. तर आपल्याला ती पण प्रोसेस करायची आहे, तर एका दुसऱ्या शिक्षकाला डिटॅच करूया. त्या नावावर ओके करायचं, ज्या शिक्षकाला डिटॅच करायचं आणि डिटॅच या बटणावर ओके करायचं आहे. तर आता दोन शिक्षकांना मी डिटॅच केलेलं आहे. तर आता फॉरवर्ड टू CH म्हणजेच फॉरवर्ड टू क्लस्टर हेड या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यानंतर फॉरवर्ड डिटॅच डाटा या सब टॅबवर जाऊन आपल्याला त्या दोन शिक्षकांचा डाटा क्लस्टर हेडला फॉरवर्ड करायचा आहे, तरच ही डिटॅच प्रोसेस पूर्ण होईल. तर आता मी फॉरवर्ड डिटॅच डाटा या मेनूमध्ये गेलो आहे, तिथं दोन शिक्षकांची नावे दिसत आहेत ज्यांना आपण डिटॅच या बटणाने डिटॅच केलं आहे. त्या दोन्ही शिक्षकांच्या समोर टिक मार्क करायचा आहे आणि फॉरवर्ड या बटणावर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आता पूर्ण होईल. तर याचप्रमाणे आपल्याला अटॅच म्हणजेच ज्या शाळेवर शिक्षकाला अटॅच करायचं आहे, ज्या शाळेवर तो शिक्षक बदली झाल्यानंतर रुजू झाला आहे त्याच्याच त्याच शाळेमध्ये जाऊन अटॅच करायचं आहे. तर प्रोसेस सेम आहे मित्रांनो, फक्त डिटॅच ऐवजी अटॅच या मेनूमध्ये जायचं आहे. सेम प्रोसिजर आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला त्या शिक्षकाचा जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळा निवडायची आहे, म्हणजे तो शिक्षक कोणत्या शाळेवरून आलेला आहे ती शाळा निवडायची आहे. आणि तिथं त्या शिक्षकावर डिटॅच केल्यानंतर त्या शिक्षकाचे नाव दिसेल
आणि त्या शिक्षकाच्या नावावर ओके केल्यानंतर आपल्याला तो शिक्षक ज्या शाळेवर रुजू झाला ती रुजू तारीख टाकायची आहे. या ठिकाणी शाळेवर रुजू झाल्याची तारीख आपल्याला टाकायची आहे आणि खाली त्याचं पद निवडायचं आहे. तर ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला अटॅच या बटणावर ओके करायचं आहे. तर मी या शाळेवरील जॉईनिंग डेट टाकून अटॅच केलं आहे. तर मित्रांनो, ही प्रोसेस इथंच पूर्ण नाही झाली. त्यास जसं आपण डिटॅच करतेवेळी फॉरवर्ड टू क्लस्टर हेडमध्ये गेलो होतो, त्याचप्रमाणे आतासुद्धा फॉरवर्ड टू CHS म्हणजेच फॉरवर्ड डाटा या मेनूमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी अटॅचमध्ये जायचं आहे. अटॅचमध्ये गेल्यानंतर ज्या शिक्षकाला आपण अटॅच केलं त्या शिक्षकाची माहिती टिकमार्क करून फॉरवर्ड करायची आहे, तरच ही प्रोसेस आपली अटॅचची पूर्ण होईल. तर मित्रांनो, आपण डिटॅच व अटॅच ही संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे. तुम्हाला असेच इतर शैक्षणिक व्हिडिओ मिळवायचे असतील तर MH स्कूल टीचर हे चॅनल नक्की पहा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.